हाँ ओके सो लेट्स स्टार्ट. सो थोडं इंट्रोडक्शन देतो मी, म्हणजे जस्ट एक स्टार्टअप करायला. आणि हे बघ, आपलं कसं आहे, पिक्चर सारखं नाही आहे. सो चिल करा. आणि तुम्ही दोघांनी पण, वॉल्टर विकास दोघांनी पण वीकेंड कॉफी सोबत बरेचसे प्रोजेक्ट केले. पण वस्तीची एसटी हा कायम स्पेशल राहिला आपल्या सगळ्यांसाठी. त्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं दोघांना? वॉल्टर. मला असं वाटतं की हा पहिलाच प्रोजेक्ट होता तुमच्या सोबत कोलॅबरेशनचा, त्यामुळे तो एक स्पेशल असणार आहे. कारण त्याच्यानंतर आपण एक दोन प्रोजेक्ट अजून केले, त्यामुळे फर्स्ट प्रोजेक्ट हा नेहमीच असं होतं की आपलं एक नातं बनलं. प्रोफेशनल तर झालंच, पण एक नवीन फ्रेंड्स पण बनले, मैत्री पण चांगली झाली, तर माणसं पण जोडली गेली त्या प्रोजेक्ट सोबत, असं मला वाटतं. त्याच्यासाठी माझ्यासाठी हा फर्स्ट प्रोजेक्ट इम्पॉर्टंट होता. विकास, तुझ्यासाठी काय सांगशील, का स्पेशल होता? स्पेशल म्हणजे माझा श्री गणेशच, म्हणजे या क्षेत्रातला श्री गणेशा माझा ह्या प्रोजेक्ट पासून झाला. आणि म्हणजे कसा झाला, काय झाला, म्हणजे एक प्रकारे ते गोष्टच आहे ती. किरण सरांनी माझी एक पोस्ट फेसबुकला वाचली होती आणि त्याचं टायटल होतं की श्रावण सरल्यानंतरची उसणी गवर, आणि त्यामध्ये संदर्भ हा एसटीचा होता. आणि मग त्यांना ते क्लिक झालं आणि त्यांचा तो प्रोजेक्ट होताच ऑलरेडी डोक्यात की असं काहीतरी करायचंय. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि ऑब्विस आहे ती ऑफर आली आणि अशी ऑफर होती की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. आणि म्हणून आणखी माझ्यासाठी स्पेशल अशा कारणासाठी आहे, कारण त्यावेळी कोरोना आलेला आणि आम्ही सगळेजण आपापल्या ह्याच्यात होतो, कोण गावी गेलेला, आणि त्यावेळी मला नितीनचा कॉल येत होता की अरे आपण प्रोजेक्ट करतो, असा असा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे अर्धा कोरोनामध्ये मी त्या गोष्टीवरती माझ्या जे एक्साइटमेंट आहे, कारण कामं करत नव्हतो त्यावेळी, कोरोना होता त्यामुळे, आणि कोरोनामध्ये फर्स्ट लॉकडाऊन संपल्यानंतरचा हा पहिला प्रोजेक्ट होता, त्यामुळे एक्साइटमेंट भरपूर होती आणि काम करायला मिळणार होतं एवढं एक वर्ष घरात बसून. आणि आणि वीकेंड साठी हा स्पेशल होता कारण लालपरी आपल्या सगळ्यांचीच, प्रत्येकाला ह्या ना त्या मार्गाने ती आपल्या सगळ्यांशी जोडलेलीच आहे. पण माझ्यासाठी सांगतो, माझे आई वडील दोघी पण एसटीत होते, एसटी महामंडळातच ते काम करायचे. आई नुकतीच रिटायर झाली आहे. पण वॉल्टर, म्हणजे तुझा तुझा रोल बघितल्यानंतर, ती जेव्हा तुला भेटली तेव्हा ऍक्च्युली मला विचारत होती की हा कंडक्टर ऍक्च्युली हा कुठल्या डेपोतून आहे, इतका तो रिअलिस्टिक तू केलेला आहे सादर. आणि तू घरी आल्यानंतर तू समोर उभा तरी तिला ते खरं वाटत नव्हतं की हा तोच आहे ज्याने कंडक्टर साकारलाय. सो ही म्हणजे मला तर वाटतं ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ऍज अन ऍक्टर. तू हे कसं बघ, कारण मेन म्हणजे लोक इंडस्ट्रीमध्ये काम कशी मिळतात की ह्या कॅरेक्टरला हा माणूस असा दिसतो म्हणून, किंवा आणि त्याच्या अभिनय कौशल्यावर डिपेंड असतो. पण मेन पहिली गोष्ट असते की हा आपल्या कॅरेक्टर सारखा दिसतो की नाही. पण माझ्या माझ्या हिशोबाने त्यावेळी वस्तीच्या एसटी मध्ये माझा लुकच एकदम चेंज करून टाकला. कारण त्याच्या अगोदर मला अशी नॉर्मल साधी साधी कामं मिळत होती, म्हणजे क्यूट बॉय, क्यूट लुकिंग फेस, हा प्रोजेक्ट, हा तेच. आणि त्याच्यानंतर हा एकदम मला नितीनचा कदाचित त्याच्यावर विश्वास बसला असेल की नाही ह्याला आपण बनवलं किंवा त्याच्या लुक मध्ये थोडा चेंज केला तर हा वाटू शकेल. आणि माझ्यासाठी ते सरप्राइझिंग होतं, कारण मला पण वाटलं नव्हतं की मी ह्या गणवेशामध्ये असा दिसेल. आणि मी माझा मित्र एक एसटी मध्ये कामाला आहे ना, मग त्याच्याकडून मी पहिल्यांदा त्याचा युनिफॉर्म मागवला की बाबा बघू तरी आपण कसे दिसू, नाही तर असं व्हायला नको की युनिफॉर्म घातलाय पण चेहऱ्याने किंवा हावभाव नुसार हाय कंडक्टर वाटेल नाही वाटेल. म्हणून मी तो युनिफॉर्म मागवून घेतला त्याच्याकडून 15-20 दिवस अगोदर. तो घातला आणि बघितला स्वतःला आरशात की बाबा कसा दिसेल. मी वाटतोय की नाही कंडक्टर? हा एक्झॅक्टली. आपण आपण जाऊ. आणि खूप आपल्याला खूप सुंदर सुंदर कमेंट झाले आहेत. काही एसटीतले लोक आहेत ज्यांनी कमेंट केलेले आहेत. पण त्याकडे वळायच्या आधी तुम्हाला दोघांना विचारायचं वाटतं की तुमची लालपरीची आठवण काय?
विकास तुला तुझी काय आठवण आहे तोपर्यंत आपण वॉटर कडे पण येऊ. आता माझं एकंदर बालपण गावाला गेलंय आणि म्हणजे मी नोकरीसाठी मुंबईला आलो, तर मग महत्वाचा जो कालावधी होता तो मी असा गावात घालवलेला आहे. आणि जे आपलं साधन आहे दळणवळणाचं, तर एसटीच हाच प्रेफरन्स होता, दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे पहिला पर्याय म्हणजे एसटी आणि दुसरा पर्याय म्हणजे पण एसटीच. आणि त्याच्यामुळे एसटीचं नातं जसं ह्या महाराष्ट्रामध्ये 11 कोटी जनतेचं आहे आणि त्या जनतेपैकी मी एक आहे. आणि ऑब्विस आहे की ज्या गोष्टी बालपणी जास्त तुमच्या म्हणजे बिंबल्या जातात आयुष्यात आणि त्याप्रमाणे महत्वाचा एक जर भाग असेल तर एसटी आहे. आणि मग एसटीचे बारकावे आहेत ना, तर ते बिंबले होते. आणि जसं मला किरण दादा म्हणाला की असं काही करायचं आहे, एकतर मला प्रेशर आलं आणि प्रेशर पेक्षा आनंदही झाला. आणि ह्या द्विधा मनस्थितीमध्ये जो काही होती, जो आनंदही म्हणा नर्वसनेस म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि ऑब्वियस आहे की एसटी म्हटलं की ती दुसरी मी म्हणेन ती आई आहे आपली. आणि मग त्या फीलचा एकंदर मला फील होता. फारच फारच मोठी कॉम्प्लिमेंट दिल्यासारखं आई म्हटल्यावर. नक्कीच बऱ्याच लोकांसाठी ते आहेत आहे पण सत्य आहे. वॉल्टर तुझी काय आठवण? माझी आठवण हीच की मी माझं पण बालपण आता आपलं वस्तीची एसटी आहे ना. आवाज येतोय माझा? हो तू मध्ये अडकला होता, परत मध्ये थोडा मिस केलं. हा मी बोलतो, हा माझं बालपण पण कोकणातच झालं गेलंय. आणि माझी जी शाळा होती ना, हायस्कूल, हायस्कूल नाही, 5वी ते 7वी पर्यंत मी ज्या शाळेत गेलो ती शाळा जी लास्ट स्टॉपला होती आमच्या गावच्या. आणि वस्तीची एसटी म्हणजे आमच्या गावची जी एसटी यायची संध्याकाळी 6 ची, ती वस्तीला पण तिथेच राहायची. त्यामुळे आम्ही शाळेतून 5:30 ला 6:30 ला सुटलो किंवा 7 ला सुटलो ना संध्याकाळी, क्रिकेट वगैरे तिथे आसपास खेळायचं. आणि मग ती एसटी थांबलेली असायची तिथे, मग त्यात ते कंडक्टर असायचे. आणि त्यांच्याशी मग ते काही कंडक्टर किंवा काही ड्रायव्हर असे असायचे की ते रिपीट व्हायचे की आज आला तर 2 दिवसांनी परत ते आले. त्यामुळे त्यांच्याशी पण आमचं एक वेगळं नातं, म्हणजे ते ओळखायचे. आम्ही काही नावानी एकमेकांना, कारण आपण लहान असतो त्यावेळी आपण एवढं, मी एवढा फ्रँक नव्हतो की कोणाशी पण बोलेन, पण त्यांना ते बघून किंवा ते आम्हाला हाक मारायचे खेळताना, काय बोलतात ते, काही काही मस्ती करायचे. ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा रस्ता चांगला नव्हता, त्यामुळे आम्ही खेळ काय करायचो की वस्ती एसटीला ना मागे ती आपली सिड्या असतात ना चालायच्या, तर तिथे आम्ही टाळ बांधायचो, टाळ बांधायचो लांब लांब असे झाडाच्या फांद्या असतात ना, त्या बांधायचो. मग जेणेकरून एसटी ज्या वेळी जायला निघेल तर ती त्या फांद्या धुरळा उडवेल. मग ते आम्हाला लहानपणी बघायला मजा यायची. पण त्याच्यावरूनच मला आठवलं की ह्या आपल्या व्हिडिओमध्ये एक चांगली चांगलं लिहिलंय विकासने की काट्या काट्या कुट्यातून जाताना ही लाल परी रक्तभंभार होत असेल, तर ते आता मला आठवतं की आम्ही त्यावेळी असे करायचो की जबरदस्ती टाळ बांधून त्याची मजा घ्यायचो. पण ते लहानपणी असतं, लहानपणी माणूस अशा छोट्या छोट्या मस्त्या करत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कॉलेजमध्ये असताना तोपर्यंत शाळा गावातच असल्यामुळे एसटीचा एवढा फारसा संबंध नाही आला, पण कॉलेजमध्ये असताना मला 6:00 ची एसटी पकडावी लागायची. तर मी लहानपणी आपण कसे उठायला आळशी असतो, पण गावी हे असतं की गावी एसटी वरती जाते आणि मग खालती खालती येताना आपण त्या एसटी मध्ये चढतो जी बाजारात जाणार किंवा कॉलेजच्या इथे जाणार. तर वरती एसटी वरती जात असते त्यावेळी मी उठायचो की हा एसटीचे आवाज आले. आता मुंबई या मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये तो आवाज आपल्याला येत नाही एसटीचा, पण गावी गावी त्या आवाजानेच आम्ही उठायचो. मग गाडी मग कळायचं की गाडी वरती गेली, मग आंघोळ वगैरे करायची, बॅगा वगैरे भरायच्या, मग त्या एसटीचा आवाज 10 मिनिटं अगोदर म्हणजे 1.5 किलोमीटर लांब असताना त्या एसटीचा आवाज आम्हाला यायचा की हा आता 10 मिनिटात एसटी येणार आहे. मग आम्ही धावत धावत जाऊन बस थांब्याच्या इथे बस स्टॉपच्या इथे उभं राहायचो. म्हणजे तिला पकडण्यासाठी पण आम्ही खूप धावपळ केलेली आहे. तू हे सगळं सांगतोय मला असं, म्हणजे मला मी आता त्या निसर्गरम्य कोकणात पोहोचलो अक्षरशः, की इतकी इतकी शांतता, तो आवाज आपल्यापर्यंत येतो एका एसटीचा. आज घड्याळ वगैरे कोण बघायचंच नाही ना. एसटी आली हा म्हणजे ही 6 ची एसटी म्हणजे 6 वाजले असतील, 4 वाजता 6 ची एसटी 7 ची एसटी 7 जरी आली तरी 6 वाजले. 6 वाजले
चालेल चल आपण आणि ड्रायव्हर वगैरेशी ड्रायव्हर वगैरेशी आपलं म्हणजे त्यांना माहिती असायचं ना की ह्या स्टॉप वरती चार मुलं चढणार आहेत, त्यामुळे ते पण थांबायचे, भले 2 मिनिटं उशीर झाला तरी थांबायचे की हा अजून ही चार मुलं आलेली नाहीत अजून. मग ते एवढं आणि हेच सगळं आणि हेच सगळं सुंदरतेने विकासने पूर्णपणे लिहिलेलं आहे. म्हणजे मी एक एक आपण जे काही आता आपण आपले पर्सनल एक्सपिरियन्स डिस्कस करतोय पण तिथे ते लिहिले गेलेत आणि तिथे ते उतरलेत. तर विकास हे सगळं कसं जमलं? म्हणजे सगळ्यात आधी एका गोष्टीचं दुःख आहे, म्हणजे आपण अशा क्षणाला हे सगळं आपण इंटरॅक्ट होतोय की आता तो एसटीचा संप सुरू आहे आणि पूर्ण अगदी गेले काही महिने सुरू आहे. ऍक्च्युली बाब वाईट आहे एकंदर, म्हणजे एखाद्याचं आयुष्य हे त्या एसटीतूनच जातं. म्हणजे आपण प्रवासी असतो पण कंडक्टर आणि ड्रायव्हर किंवा ते त्या संबंधित सगळे स्टाफ आहेत हा उभ्या आयुष्यावर त्यांचा हा प्रवास हा खडतरच असतो. जसं वॉल्टर म्हणाला की रस्ते बरोबर नसायचे, इव्हन आताही तसेच गावखेड्यात थोडे रस्ते आहेत. तर आपण फक्त एखादा थोडासा प्रवास केला तर आपण त्यात एवढे सगळं अंग दुखतं, तर त्या माणसाने अगदी म्हातारे होईपर्यंत ती लोक प्रवास करतात, उभ्याने करतात. आणि जशा आता एअर ब्रेकच्या वगैरे त्या गाड्या आल्यात, अशा ऑटोमॅटिकली गाड्या आल्यात, एसटीमध्ये तशी काही अजून सुधारणा झालेली नाहीये. आणि अशा गोष्टी पण सांभाळून ते मॅनेज करून ती लोक अजूनपर्यंत ही अविरत सेवा तुमच्या आमच्यापर्यंत अगदी दारापर्यंत पोहोचवत आहेत. आणि त्यांच्या नशिबी असं येणं ऑब्व्हियस आहे, एक सामान्य माणूस किंवा आपलं अनुबंध आहे म्हणून ते वाईट वाटतं. पण काय प्रश्न का होता विसरलो आत गेलो मी. हे सगळे बेसिकली हा ही कल्पना म्हणजे ही कल्पना ठीक आहे किरण नितीन सगळ्यांची सगळ्यांनी कल्पना केली पण हे सगळं उतरवणं तेवढं सोपं नव्हतं ज्या प्रकारे तू मांडलंयस. तर हे हे सगळं म्हणजे कसं एक जुळून आलं सगळं किंवा तू कसं जुळवलं? हा कसं आहे दादा की एखादी गोष्ट अशी पेपरवर किंवा आपण असे उतरवतो तर त्यामागे जर आपला एक्सपिरियन्स असेल आणि ते आपण जर अनुभवलं असेल ना तर मग मला वाटत नाही की जास्त त्याला काही कुठला आव आणायला लागतो. म्हणजे मगाशी वॉल्टर म्हणाला की आम्ही डाळे बांधायचो, मला ते डाळ्यावरून एक असं जस्ट कल्पना आली की ब्रिटिशकालीन जे वंश परंपरा किंवा आपण चातुर्वर्ण आपण म्हणतो त्याच्यामागे एक दलित वर्ग असतो आणि त्यांना कुठे जर जायचं असेल तर त्यांना एक थुंकण्यासाठी मडकं आणि ज्या पायवाटेने चाललेत तर त्या तिथली पावलं दिसून येत म्हणून ती कमरेला झाडू बांधायचे, म्हणजे त्यांची पायवाट पण म्हणजे ती पावलं पण दिसायला नकोत. आणि कधी कधी मग माझा तो संदर्भ जोडला गेला की एसटीचं पण असं नसेल ना की काट्याकोट्यातून जाताना तिचे मागचे जे डाळे अचानक काही अडकतात पण काही जण लावतात पण की ती जात्या मार्गाने बिचारी तिची पायधोळ पण कोणीतरी मिटून टाकावी. तर असे संदर्भ सहज आले किंवा मगाशी वॉल्टर म्हणाले की काट्याकोट्यातून जाताना ते रक्तबंबाळ होत असेल आणि म्हणून कदाचित तिचं ते दुःख तिचं ते रक्त दिसता कामा नये म्हणून शासनाने तिला लाल रंग दिला असेल. तर हे तेव्हाच आतून येतं जेव्हा ते आपण अनुभवलं असेल त्या गोष्टीशी आपला ऋणानुबंध असेल मला असं वाटतं. आणि म्हणून ते काही गोष्टी होत गेल्या माहिती नाही त्या लोकांना कितपर्यंत पटल्यात किंवा पचल्यात. त्या नक्कीच पचल्यात पटल्यात आणि मनाला भिडल्या लोकांच्या आणि दूरपर्यंत पोहोचल्यात. दूरपर्यंत पोहोचल्यात. एसटीच्या बऱ्याचशा मोठ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मेसेजेस केले आणि काही एसटीचे जे आपण म्हणू जे खरे मालक आहेत दोन्ही वाहक आणि चालक या दोघांनी सुद्धा फार त्या कमेंट सेक्शन मध्ये भरभरून प्रेम दिलेलं आहे. आपण त्याकडे जाऊ आता. वॉल्टर तुला आवडलेले असे काय कुठले कमेंट्स आहेत जे तू असंख्य म्हणजे तू बोलू शकतो की सगळ्याच कमेंट्स पॉझिटिव्हच आलेले आहेत म्हणजे अशा कुठल्याच कमेंट नाहीत. तरी मी काही कमेंट्स वाचू शकतो इथे की एक कोकणी कार्टी लिहितात की अप्रतिम लिखाण तितकं सुंदर शूट, प्रसंगातील सगळे बारकावे अगदी व्यवस्थित शूट केलेत. लहानपणी शेवटच्या गावात ही वस्तीची एसटी असायची आणि त्यातल्या वाहक चालकाचे जीवन अगदी असेच असायचे. व्हॉइस ओव्हर संकलन छायाचित्रण सगळं सुंदर पाहताना लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या. खरंच सगळं स्तुती करण्यापलीकडचं आहे कारण मला वाटतं प्रत्येकाची कमेंट ही अशीच आहे की त्यांना
एक प्रत्येकाने रिलेट झालेला आहे, प्रत्येकाने त्या ज्या आपण ह्या व्हिडिओ मध्ये नॉस्टाल्जिया म्हणता येईल आपल्याला. एक्झॅक्टली. आता जी कमेंट वाचली ना प्रितेश कोकणी कराटेचा, तो प्रितेश रहाटे म्हणून एक लीड करतो मुलगा, पोलीस शासनामध्ये आहे. तर त्यांचे बाबा एसटी मध्ये होते आणि जेव्हा त्यांनी ती बघितली तर ते अक्षरशः रडले होते. इवन प्रितेश रहाटे पण रडले होते आणि ते बाबा पण रडले होते. आणि सगळ्यात म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांनी डोक्यावर घेतलीच, त्यांना ती फार म्हणजे फार टच झाली. पण त्यापेक्षा त्यातले काही बारकावे आपण केले होते आणि तुमच्या ह्या आपल्या सगळ्या टीमने ते कॅमेरा समोर आणले, रिप्रेझेंट केले अगदी बारकावे. म्हणजे त्यात कुणाचा डायलॉग नव्हता, डायलॉग नव्हता, तरी पण जे बारकावे होते, वॉल्टर सारख्याने बेल मारताना त्या आजीची वाट बघणं एवढं भारी दाखवलंय. म्हणजे तिचा तो घुटमळत राहिलाय, ते टायर वाजून बघतोय, म्हणजे इनडायरेक्टली टाइमपास करण्याच्या ज्या गोष्टी आहेत का, तर चांगल्यासाठी. ते सगळे बारकावे आहेत ना, ते लोकांना फार भावले. आणि म्हणजे अक्षरशः मला जेव्हा फोन केले काही लोकांनी, ती लोक रडत होती की तुम्हाला एवढं कसं जमलं. मी कम्प्लिटली अग्री करतो, कारण माझ्या घरात काही वेगळी स्थिती नव्हती. मी नितीनला कॉल करून तेच सांगितलं, म्हटलं हे आपण काय मानतोय आणि काय लेवलला गेलाय, किंवा काय प्रेम मिळतंय की अश्रू अनावर होतात, आणि मी स्वतः डोळ्याने अनुभवलं, पाहिलं. त्यामुळे हे नेक्स्ट लेवलला होतं की इतकं सारं प्रेम मिळावं. वॉल्टर तू, मी तेच म्हणतो की मी आता तुझ्यामध्ये नाही बघू शकत आहे की तोच एक्झॅक्ट सेम माणूस तू कसा, म्हणजे कसं केलंस मित्रा. मला असं वाटतं की एक तर म्हणजे आपण सगळे एसटीने प्रवास करत असतो आणि लहानपणापासून आपण आजूबाजूला हेच बघतोय, त्याच्या त्यामुळे असं काही वेगळा विचार करावा नाही लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली टीम जी आहे, विकासने जे लिहिलंय, पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी ही स्क्रिप्ट वाचली ना, त्यावेळी मी नितीनला हेच सांगितलं, नितीन ही जरी हे जे पत्र जे लिहिलंय ना, हे पत्र फक्त असं वाचलं ना, व्हॉइस ओव्हरवरती आपण मोबाईलवरती रेकॉर्ड करून वाचून कोणाला जरी सेंड केलं ना, तरी त्याचा इम्पॅक्ट तेवढाच होईल. आणि जर आणि आपण तर यामध्ये पूर्ण सगळं शूट केलंय, रिक्रिएट केलंय, सगळं व्हिज्युअल्स पण दाखवतोय लोकांना, त्यामुळे त्याच्यासाठी मला वाटत नाही की काय वेगळं काय करावं लागलं. हे शब्दांमध्ये जेवढी पॉवर होती आणि ह्या आणि इमोशनल ज्या गोष्टी असतात ना, त्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडण्यासाठी आपल्याला काही वेगळं करावंच लागत नाही. फक्त आपण जे काही करतो ना, ते जेन्युइनली करावं लागतं. आणि प्रत्येकाने त्या गोष्टी अनुभवलेल्या असतात टीम मध्ये, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला पडद्यावर आणण्यासाठी त्यासाठी काही वेगळं करावंच लागत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी आतून येतात. आणि इमोशनल व्हिडिओ, इमोशनल फिल्म म्हणा, काही इमोशनली तुम्हाला जर टच करायचं असेल, तर त्या सत्यताच असते त्यामध्ये. उगाच काहीतरी आव आणून बनवलं, त्यात लोकांना सत्यता कुठे दिसणारच नाही. त्यामुळे मला वाटत नाही काही असं वेगळं करावं लागलं. जे आहे आणि जे सगळ्यांनी आपण कलेक्टिवली अनुभवलंय, ते फक्त आपण एक टेक्निकली म्हणा किंवा एक काय बोलतो प्लान करून ते फक्त आपण शूट केलेलं आहे. त्यामुळे असं मला वाटत नाही की खास काही करावं लागलं. आणि शब्दांमध्ये जेवढी लिहिलंच एवढं सुंदर होतं की मी जसं बोललो की फक्त जरी कोणी वाचलं असतं ना, रेकॉर्ड केलं असतं, तरी त्या भावना पोचल्या असत्या. आणि कोणी लिहिलेलं पत्र कोणी वाचलं असतं तरी पोचल्या असत्या. आणि त्यात आपण शूट केलंय, त्यामुळे प्रेक्षकांना भिडल्या. विकास, तू तुझी तुला आवडलेली किंवा तुला मनाला भिडलेली अशी कमेंट काय? म्हणजे कमेंट म्हणजे एवढ्या सारे कमेंट आहेत ना की मी आता सर्च करतोय, म्हणजे आहेत समोर ना. तर एक आहेत, एक समीक्षक आहेत रामचंद्र जांगडे म्हणून, तर त्याने एक लिहिले कमेंट्स, ती वाचतो. जे जे पाहिले स्वप्नात ते ते आज घडत असे साक्षात. कोणताही प्रवास थेट हायवे वरून होत नसतो, खास खळगे पायवाट साधा रस्ता असा तो क्रम असतो. मात्र या सगळ्यात जिद्द आणि निरंतरता असणे गरजेचे असते. आमच्या ह्या अवलियाने सगळ्या बाजू अगदी बरोबर करून ठेवल्या, ते माझ्याबद्दल लिहिले म्हणा. वस्तीची एसटी ह्या लघुपटाची गोष्टच न्यारी आहे. यातला एक एक शब्द, एक एक डायलॉग, एक एक प्रसंग आपलेपणामुळे बिलकुल जागचं हलू देणार नाहीये, हे आत्ताच लिहून ठेवा. लेखकासह यात सहभागी असलेला हर एक माणूस हाडाचा आहे. प्रचंड समाधान देणारं बोचकं घेऊन येणाऱ्या त्या वस्तीच्या एसटीसाठी आम्ही सारे डोळे लावून होतोच, पण आज मात्र ते डोळे पाण्याने भरलेले आहेत. आज खरं जगल्यासारखं वाटलं.
आज पुन्हा एकदा या ट्रेनचा प्रवास न करता 550 द्यावेत आणि पुन्हा एकदा गावचा प्रवास एसटीने करावा असं वाटतोय, एवढंच मी म्हणेन. बस अंगावर शहारे आले, एक कमेंट आहे. सो अशा अनेक आहेत लोकांनी एवढं भरभरून व्यक्त झालेत नि लोक, ते जर जर तुमच्या काळजाला जर टच नाही झालं ना हृदयामध्ये, तर अशा कमेंट्स नाही आपण लिहू शकत किंवा विचार करून की चांगली कमेंट करतो मी म्हणून नाही होत. ते अचानक येत सुचत बस तुम्ही काही व्यक्त होता तिथे. हा एक्झॅक्टली. आणि काही लोकांनी अशा पण कमेंट्स केल्यात की अरे फक्त 90 मिनिट अजून पाहायची इच्छा होती, दुसरा पार्ट कधी येणार आहे. करेक्ट करेक्ट. सो विकास, हे सगळे कमेंट सेक्शन मध्ये तुला तर अप्रतिम सगळ्यांनी खूप सारी दाद दिली आहे, तुला, वॉल्टरला, पूर्ण टीमला. पण बरेच एसटी कामगार आहे त्यांना आपल्याकडनं अपेक्षा लागल्या की यांनी आमचा निरोप सरकारपर्यंत पोचवावा. आम्ही काय फार तेवढे मोठे नाही आहोत की आमचं सरकार ऐकेल वगैरे. पण विकास, तुला तू जसं तू बोललास होता की काही त्याच्यावर झालं पाहिजे, तर त्यावर त्यांना कामगारांना काय सांगशील? दादा ऐकले ते थोडं नेटवर्क इशू आहे, जरा प्लीज रिपीट. आता येत आहे. सो आपण सुरुवातीला जसं बोललो कामगारांचं जे काही चालू आहे आंदोलन वगैरे, त्याच्यावर बरेचशा कमेंट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या सुद्धा आहेत की सरकारला जागा करा किंवा सरकारपर्यंत आमचा निरोप पोहोचवा. आणि आपण एक चॅनल आहोत, पण इतके पण मोठे नाही आहोत की आपण सरकारपर्यंत त्यांचा काही निरोप पोहोचवू शकू. तर त्याबद्दल तू कामगारांना काय काय मी ती कमेंट वाचून दाखवू का? हा मग विकास. हा विजय व्यवहारे लिहितात, एसटी कामगारांच्या भावना जाणून आपण फिल्म मधून मांडल्या, त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासून मानाचा मुजरा. तुमच्यासारख्या हृदयाची माणसे जर सरकारमध्ये असतील तर एसटी कामगारांना न्याय मिळून कामगारांचे सुवर्ण दिवस आले असते. सरकारला कधी जाग येईल देव जाणो. एसटी मध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करा, ही सर्व एसटी कामगारांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती. परत एकदा तुम्हाला व तुमच्या टीमला, तमाम एसटी कामगारांचा मनापासून मानाचा मुजरा. मला वाटतं ही एसटी कामगार मतलब म्हणजे कोणतरी एसटी कर्मचाऱ्यांकडनं ती पोस्ट लिहिली गेली आहे आणि ते पण स्वतः असावेत एसटी कर्मचारी. पण ही अपेक्षा एखाद्या युट्यूब चॅनलकडनं असावी, म्हणजे हे मला मी फर्स्ट टाइम बघतो असं काही. तर नाही म्हणजे बघा, म्हणजे आपण करण्याचं बघा, एकंदर आपण काय करतो की एंटरटेन व्हावं, एक मनोरंजन व्हावं म्हणून आपण काही गोष्टी करतो. पण त्या मनोरंजनाच्या माध्यमातून एवढी जबाबदारी आपल्या खांद्यावर अशी नकळत येऊन जाते की तुम्हाला त्या गोष्टीला एक रेस्पॉन्सिबल ठरवलं जातं की हा रेस्पॉन्सिबल म्हणण्यापेक्षा एक आशेचा किरण तुमच्यात पाहिला जातो आणि हा यांच्याकडे ही जबाबदारी दिली तर हे काहीतरी करतील. तर मला वाटतं ना तुमच्या व्ह्यूज किती आल्या, तुम्हाला अवॉर्ड्स किती मिळाले, त्यापेक्षा मोठे पुरस्कार हे असतात की तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या संवेदनेतून आणि वेगळ्या भावनेतून पाहिलं जातं. सो हा विजय असतो लक्षात घ्या. नक्कीच. आणि विकास मी येतो परत तुझ्याकडे. पण तुझा किंवा सामान्य माणसाचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा किंवा काय, पण त्यांच्यासाठी 2 लाईन तू काही बोलाव्यात किंवा त्यांना त्यांना प्रोत्साहन द्यावं त्या गोष्टीसाठी, तोपर्यंत मी तुला थोडा वेळ देतो. लगेच येत नाही काय गाणे पण म्हणायचं का? गाणं किंवा तुला जे काही दोन त्यांच्यासाठी तुला जे काही वाटतंय ती कमेंट ऐकल्यानंतर जे काही वाटतंय ते सादर. मी बोलतो, आताच बोलतो. दादा मला एक सांगावं असं वाटतं की कोणतीही गोष्ट ह्या पूर्ण जगाच्या पाठीवर 8 अब्ज लोक आहेत, तर त्या माणसाने ना म्हणजे कोणत्याही संसारात म्हणा किंवा व्यवहारात म्हणा, कोणतीही गोष्ट ताणली की तुटते. मग बायकोसोबतचा किंवा नवऱ्यासोबतचा त्यांचा संसार असला, ताणलं की तुटलं, म्हणजे कुठली एक बाजू किंवा कुठल्या टोकाच्या 2 बाजू एवढ्या परस्पर विरोधी असायला नकोत. म्हणजे एसटी कर्मचारी चुकीचे आहेत किंवा सरकार चुकीचं आहेत आता ती वेळ नाहीये. पण एक मात्र नक्की, एक सामान्य माणूस म्हणून मला एवढंच कळतं की हे कुठेतरी
संसार पूर्ण बसला पाहिजे किंवा जुळला पाहिजे, ही घडी कुठेतरी बसायला हवी. कारण एवढे वर्ष एवढे महिने झाले हे आंदोलन आहे आणि यामुळे काय होतं की रोज मरे त्याला कोण रडे, कारण आंदोलन झालंय त्याच्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले, आता अर्थातच त्यांचे पगार चालू नसणार आहेत, त्यांच्या संसाराने का त्यांच्या कुटुंबाने काय करावं. किंवा त्याच्या पलीकडे काय होतं की आज माझी आई मला फोन करते की अरे कुठे जायला नको यायला नको, कारण तिचा प्रवास एसटीनेस होतो. तर अशा सामान्य माणसांची जी कुचंबना झाले तेही थोडस बघायला हवं. आता त्यांच्या मागण्या रास्त आहेत, मान्य आहेत, सरकारची भूमिका ऑबियस आहे, ते शासन करते आहेत, ते सगळ्यांचाच विचार करणार, त्यांना काही गोष्टी पटत नसतील म्हणून ते एवढस लांबड लागलेली आहे. मला एकच वाटतं, एक सामान्य माणूस म्हणून, एसटीचा चाहता म्हणून, एसटीचा प्रवासी म्हणून, की हे कुठेतरी लवकरात लवकर हा गुंता सुटावा आणि कुठेतरी एक बोलतात ना की सेटलमेंट, तुम्हालाही थोडं बरं वाटावं, सरकारलाही थोडं बरं वाटावं, याच्यातला सुवर्ण मध्य काढायला पाहिजे. मी एवढंच म्हणेन. तसेच आपल्याकडे अजून एक कमेंट आहे, ते पण एसटीचे चाहते आहे विकास तुझ्यासारखेच, अविनाश जाधव. आणि ते म्हणतात की अविनाश जाधव कोल्हापूरचे आहेत ते. मी एसटी प्रेमी, माझा एक ग्रुप आहे त्यामधील, ज्या लोकांनी यामध्ये कमेंट केली आहे त्यांना एक विनंती आहे, जर आपली लाडकी लाल परी दिवसेंदिवसा टिकवून ठेवायची असेल तर आठवड्यातून किमान 1-2 दिवस एसटीने प्रवास करा. एसटीतून कित्येक जण प्रवास करून शासकीय किंवा निमशासकीय विभागात नोकरीला लागलेत, तर आपल्याला लाल परीला मदत करा, ती आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. धन्यवाद, मी कोल्हापूरकर. तर मला वाटतं एसटीला वाचवायची गरज नाहीये, ती वाचणारच, कारण ती राहील नाही राहणार असा प्रश्नच नाहीये. हो, नक्कीच बदलत्या काळानुसार तीही बदलणार जे गरजेचं आहे, पण टिकवणे एसटी काळानुसार बदलणारच, पण तिला वाचवण्यासाठी असे काही खास वेगळे प्रयत्न करायची गरज मला वाटत नाही. ती टिकणार, ती बदलणार आणि ती निरंतर राहणार आपल्या सगळ्यांसाठी. वॉल्टर, तुला काय, तुझी काय आवडती अजून कमेंट आहे, तू कुठली काढली काय? काही लोक ना म्हणजे बोला ना मला या दादा एक मला आठवलं, मला एक सुचलं म्हणण्यापेक्षा मला एक सांगावंस वाटतं. बोलू का? हो हा, तुम्ही म्हणालात ना की एसटी ही म्हणजे कधी संपणारी न गोष्ट आहे. मी म्हणेन एसटी एक नाही परंपरा आहे, एक रूढ झाली ती. म्हणजे एक सण कसा असतो, म्हणजे आमच्या वाडवडिलांनी जसे सण साजरे केले, म्हणजे दिवाळी त्यांनी साजरी केली, आता आम्ही करतो, आम्ही थोडेसे आता जल्लोषात करतो. गणेशोत्सव तेव्हाही साजरे व्हायचे, आताही होत आहेत, थोडस काळानुसार त्याच्यामध्ये बदल आले, परंतु जी मूळ गाभा आहे तो बदलत नसतो. आणि मी पण म्हणेन की एसटी पण एक परंपरा झालेली आहे महाराष्ट्राची, एक रूढ झालेली आहे, त्याच्यामध्ये बदल होतील. आता रातराणी सारख्या गाड्या आल्यात, आता विविध त्याच्यामध्ये एक चांगल्या चांगल्या सुखसोयी येत आहेत, परंतु एसटीचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे ऋणानुबंध. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाची, त्यांचं ते ब्रीद वाक्य आहे की प्रवासांच्या सेवेसाठी, आणि त्या अनुषंगानं त्यातून जो निर्माण झालेला ऋणानुबंध आहे ना, तो कधीच संपणार नाही. आणि म्हणून याच कारणाने की तो एक परंपरा झालेली आहे, ते कधीच संपणार नाही. मी म्हणत होतो की काही असे लोक पण आहेत ज्यांच्या कमेंट वाचून माझ्या लक्षात आलं की ते लोकांनी एकदा व्हिडिओ बघितला, मला वाटतं अजून एक महिन्यानंतर त्यांनी परत बघितला, परत कमेंट केली आहे. असे पण लोक काही आहेत, रिलीज झाला तेव्हा पाहिला पण कमेंट आज करतोय. ऑसम फ्रेंड द नरेशन टू. आणि एक मी कुठेतरी कमेंट वाचलेली की खूप पूर्वी पाहिलेली त्यांनी हा व्हिडिओ आणि आता परत पाहिला आहे, म्हणजे लोकांना एवढी आवडली की परत परत बघून. असं पण नाही ना की आपली एक स्टोरी आहे, ती स्टोरी संपल्यानंतर अरे आता सरप्राईज काय, एकदा बघितल्यावर एक्झॅक्टली तर माणूस परत येत नाही ना. पण ही शॉर्ट फिल्म अशी आहे की लोक रिपीट मोडवरती पण बघतात. आणि तू आता उल्लेख केला की फक्त 9 मिनिटं इतक्या लवकर का संपवली, तर त्यांचं नाव प्रणय भुते यांनी कमेंट केली की फक्त 5 मिनिट, फक्त 9 मिनिट 90 मिनिटं
का एवढ्या लवकर संपवली फिल्म? टीम या गोष्टी अशाच आठवणींना उजाळा देऊन एवढ्याच संपवू नका, ते हाताच झालेत त्यांच्या आठवणीकडे. तुम्ही दाखवलेली बहरे स्टॉप हा माझ्या बाजूच्या गावाचा स्टॉप, अगदी म्हणजे गावात गेल्यासारखंच झालं. म्हणजे लोक आपल्या परत इतके नॉस्टॅल्जिक होऊन की त्यांच्या गावी पोहोचलेत. आणि विकास आणि वॉल्टर हे श्रेय तुम्हाला सिंहाचा वाटा आहे तुमचा याच्यात, की हे श्रेय तुम्ही सगळ्यां कलेक्टिव्ह काम केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणारच नाही. आणि नितीन म्हणा, किरण म्हणा, तू म्हण, सगळ्या टीमने तेवढे एफर्ट्स टाकले. आणि असं नाही की आपण हे म्हणजे एक कमर्शियल म्हणून त्या गोष्टीकडे पाहत होतो की आपण एक व्हिडिओ बनवतोय, लोकांनी एवढे व्ह्यूज लाईक्स आले पाहिजेत, एवढे सबस्क्रायबर आले पाहिजेत. आपण एक स्टोरी होती जी सांगायची, हा सांगायची होती एक्झॅक्टली. त्यामुळे प्रत्येकाचा महत्वाची गोष्ट काय माहितीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आधी सर्च करा युट्यूबला किंवा नेटला, सगळ्या लोकांशी कनेक्ट असलेली एक बाब, पण याच्यावरती अजून कुणी लिहिलं नाही, अजून कुणी याच्यावरती काही, म्हणजे प्रेमावर म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे तुम्हाला सगळं मिळेल, एवढं मटेरियल किंवा एवढा कंटेंट मिळेल, पण एवढ्या नाजूक धाग्याशी ज्याचं सगळ्यांशी नाळ जोडलेली आहे तो मात्र कायम. आणि म्हणून ना कदाचित ते एसटीचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद लाभेल की अरे कोई ते थे, म्हणजे कोणीतरी होते की त्यांनी इनिशिएशन घेतलं. एक्झॅक्टली, नक्कीच. कारण मी पण युट्यूब वरती आपण ज्यावेळी टाकतो त्यावेळी आपल्या ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त कुठलाच व्हिडिओ येत नाही. तर आपण लकी आहोत, म्हणजे एवढ्या चांगल्या महाराष्ट्राच्या परंपरेला आपण खारीचा वाटा का म्हणा पण आपला लागला. आणि खूप सुंदर कमेंट आहे, विकास मी कट करतो तुला, सॉरी. एक खूप सुंदर कमेंट आहे जी आपण सगळे अग्री करू. आणि माझ्या मते विकास, तू जेव्हा आयुष्यावर फिकू काही मध्ये सादर केलं तेव्हा मला असं वाटलं की हेच कुठेतरी तू त्याच एक्सटेन्शन कुठेतरी तिथे तू सांगू इच्छितो, म्हणजे मला पर्सनली असं वाटलेलं. पण मी यांची कमेंट वाचून दाखवतो. योगेश धनावडे हे म्हणतात, किती मस्त अशी प्रथा, अशी पत्र ऐकायला खूप छान वाटतं, म्हणजे नवरा बायकोचं प्रेम ते पण त्यात आहे, एसटीची किती सुंदर नातं मांडलंय. सो एक काय सांगशील, म्हणजे मला असं वाटलं की तू त्याचं एक्सटेन्शन नंतर खूप दिवसांनी सादर केलं, पण त्याआधी याच्याबद्दल काय, या कमेंट बद्दल काय सांगशील? मला नंतर काही फोन पण आले की सगळ्यात आधी ना हे जे पत्र वाचन केलं ना वॉल्टरने, म्हणजे त्याच्या ऍक्टिंग इतकंच त्या ताकदीचं त्याने वाचले, फार छान असं अगदी अगदी शेवटपर्यंत तो हलवू देत नाही. परंतु मग नंतर ना अनेक लोकांनी मला सांगितलं की अरविंद जगताप सर म्हणजे खूप मोठे माणूस आहेत ते, म्हणजे आभाळासारखा माणूस आहे तो, तर म्हणे त्यांची जशी ज्या प्रमाणे असं आपुलकी असते त्या पत्रांमध्ये किंवा त्या विषयामध्ये, त्या तोडीचं हे सगळं झालंय आणि त्या तोडीचं हे वाचलं गेलंय. आणि म्हणे की तुम्ही ह्या पूर्ण टीमने की असा कंटेंट करा आणि पत्र वाचण्याचं जरी तुम्ही सुरू केलं ना तरी तुम्हाला महाराष्ट्र डोक्यावर का घेईल, कारण त्यांच्या जवळचे विषय तुम्ही निवडू शकता. आणि म्हणून एका सगळ्यांच्या गावोगाव गेलेला विषय, परंतु तोही एका कोपऱ्यात राहिला होता एसटीच्या रूपानं जो तुम्ही सगळ्यांसमोर आणला, त्याप्रमाणे तुमच्या दृष्टीने म्हणे की असे बारकावे किंवा असे विविध विषय तुम्ही ह्या ताकदीने आणलं तर फार चांगलं होईल, आम्हाला मजा येईल म्हणे. म्हणजे ह्या आशयाचे सगळ्या. आणि माझा दुसरा प्रश्न म्हणजे आयुष्यावर फेकू काय मार जे सादर केलं ते याचं एक्सटेन्शन होतं की नाही? एक्सटेन्शन इनडायरेक्टली होत असते म्हणा. ओके, ऑबियस. म्हणजे तो एक वेगळा विषय आहे, हा एक वेगळा विषय कम्प्लिटली वेगळा आहे. पण मगाशी एसटी ही आई सारखी आहे एक प्रकारे, म्हणजे काळजी घेणारी आहे. आणि ते जे आयुष्यावर फेकू काही जो आपला नवीन प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यावरतीही मला संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये गरोदरपणातलं तुझं बदलणं आणि इथेही मातृत्व आहे, तर या दोन्ही गोष्टी इनडायरेक्टली, म्हणजे त्याचा धागा ना तो समानच आहे जो आपुलकीचा आहे. चालेल. वॉल्टर, अजून काही आहेत कमेंट्स तू काढलेल्या की?
आहेत कमेंट्स बऱ्याच जणांच्या, तुमची गोष्ट त्यातली माणसं आणि मुख्य म्हणजे लाल परी खरी व जिवंत वाटली. खूप खूप धन्यवाद. असेच मनाला स्पर्श करणाऱ्या विषयांची अपेक्षा आहे. लोकांकडून असेच नवीन व्हिडिओ आम्ही बनवावे अशी अपेक्षा आहे. त्याने सांगितले होते की याचे तुम्ही एक कंटिन्युअसली करा म्हणे, एक वेब सिरीजच करा. नाही नक्कीच. हा बोल. मी बोलतो वीकेंड कॉफी मराठी बघा, कमेंट वाचा आणि नवीन काहीतरी करा. नाही नक्कीच. असे विषय असल्यास कोण मागे हटणार आहे. पण नक्कीच आपण अजून काही नवीन आणू सादर करू. पण हे सगळं होत असताना इतके कमेंट्स आणि इतकं प्रेम बघून आम्ही आम्हालाही ते पचायला वेळ लागला आणि आम्ही याचं काय करायचं, तर थोडा वेळ लागला आम्हालाही की एकत्र येऊन आपण एक कमेंट्स वाचू. लोकांना रिस्पॉन्ड प्रत्येकाला करायचं आहे आणि तुमच्या कमेंट्स आम्ही मनापासून वाचतो, ते आम्हाला मोटिवेट करतं चांगलं काम करण्यासाठी. सो कमेंट करत राहा आणि आमच्यासोबत असेच राहा, जेणेकरून आम्ही अजून मोटिवेट होऊन अजून चांगलं काम सादर करू. आणि तू मग अशी बोललास ना की आपण आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, आपण कलाकार म्हणून किंवा आपण एक कंटेंट क्रिएटर म्हणून आपण काय करणार. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कलाकार म्हणून आपलं काम असतं की कला सादर करणे. आता आपण ती कला सादर केलेली आहे, आता लोकांच्या हातात आहे की त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांचा विषय अजून मोठ्या आवाजात व्यक्त होण्यासाठी हा व्हिडिओ लोकांना शेअर करावा लागेल. नक्कीच. चालेल. मग मला वाटतं बऱ्यापैकी आपण कव्हर केलेत सगळे मेजर थिंग्स. अजून काही कोणाला क्लोजिंग काही करायचं? विकास तुझं क्लोजिंग राहिलं, वॉल्टरने केलं मी केलं, तू क्लोजिंग साठी काही बोलून दे. सर्वसामान्य मुलांनी सर्वसामान्य मुलांनी हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि जर लोकांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम जर मिळालं तर ही सर्वसामान्य मुलं अजूनही वेगवेगळ्या बाजू वेगवेगळ्या आपापल्या दृष्टीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतील. आणि मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे एसटी एक परंपरा आहे, तशा अनेक अशा परंपरा अनेक असे सण हे तुमच्यासमोर आम्ही नक्की आणू. पण म्हणजे हा काही मूवीज नाहीये थिएटरमध्ये जाऊन बघा त्या पैसे खर्च करायला लागतात, त्याला 2-3 गोष्टी लागतात की लोकांपर्यंत हे काम पोचवा. आणि हाच एक प्रकारे आमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. आणि जर तो तुम्ही दिला तर अजून प्रगल्भता येईल, अजून काम करायला उर्मी येईल, मजा येईल. मी एवढंच म्हणेन बस. थँक्यू. थँक्यू विकास. थँक्यू वॉल्टर. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटू. थँक्यू दादा. आमचं पिक्चर सारखं नाहीये बघा. आमचं पिक्चर सारखं नाहीये बघा, कारण आमचं खरं आमचं पिक्चर सारखं नाहीये. हा म्युझिक व्हिडिओ पण आमचा आलाय, तो पण बघा सेम चॅनल वरती. म्हणजे वीकेंड कॉफी मराठी या चॅनल वरती जाऊन तुम्ही तो कंटेंट पहा, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा होईल आणि वेगळा तो फील येईल. ऑब्विस आहे की ते सगळे कंटेंट तुम्ही बघा, सबस्क्राईब करा, शेअर करायला हवं. हे आता हे डायलॉग सगळे झिजलेत पण तरी ते करायलाच पाहिजे. चलो थँक्यू. थँक्यू गाईज. थँक्यू ऋषी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू विकास. यस. बाय बाय. बाय वॉल्टर. बाय बाय. बाय बाय ऋषी. बाय.